आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अ विभाग, निरीक्षक ब विभाग, सीमा तपासणी नाका व भरारी पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी तांडा या ठिकाणी भीमराव काशीनाथ राठोड या इसमाच्या घरी धार टाकून झडती घेतली असता त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू व त्या हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुड पावडर असा एकूण 3,59,450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात एकूण 5,150 लिटर हातभट्टी दारू जी त्या सदर आरोपीने रबरी ट्यूब, प्लास्टिक कॅन व प्लास्टिक बॅरलमध्ये साठवणूक केली होती ती जप्त करण्यात आलेली आहे. तसेच प्लास्टिक गुण्यांमध्ये साठवणूक केलेली गुड पावडरही विभागाने जप्त केलेली आहे. सदरच्या कारवाईत आरोपीकडील मोबाईल, एक मोटरसायकल, रिकामे रबरी ट्यूब, रिकामे प्लास्टिक बॅरल असा एकूण 3,59,450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त श्री कांतीलाल उमप साहेब, संचालक अंमलबजावणी व दक्षता श्री सुनील चव्हाण साहेब, विभागीय उपायुक्त पुणे श्री अनिल चास्कर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या नेतृत्वात उप अधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक संभाजी पडतरे, निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अवताडे, श्रीमती मिसाळ, श्री झगडे, श्री पाटील तसेच इतर जवान कर्मचारी व सहायक दुय्यम निरीक्षक यांच्या पथकाने पार पाडलेली आहे. ये 30 हजार 300 करा चला.